जेएनपीटी एन टी पनवेल मार्गावर सतरा जून रोजी सायंकाळी ब्रिजा कारवर इनोव्हा कार, कार धडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवीण बामा पाटील यांच्या पाठोपाठ आता त्यांचा नऊ वर्षीय मुलगा सरबम पाटील याचा देखील मृत्यू झाला आहे या अपघातात प्रवीण पाटील यांचे सासरे नारायण थोटे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले होते दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या आता तीन झाली आहे आहे या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा सा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सदर अपघातात जखमी झालेल्या प्रीती प्रवीण पाटील या कोपरखेरणे गावात राहण्यास असून त्या राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे सतरा जून रोजी सायंकाळी प्रीती पाटील यांचे कुटुंबीय या जेजुरी येथे दर्शनासाठी निघाले होते यावेळी त्यांचे पती प्रवीण बामा पाटील वडील नारायण थोटे रोजी नऊ वर्षीय मुलगा सर्वम कोपरखेरणे येथून ब्रिजा कारने निघाले होते त्यावेळी उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेली प्रीती पाटील यांची मैत्रीण कॉन्स्टेबल सुप्रभा अहिरे या उलवे येथे राहण्यास असल्याने पाटील यांनी उलवे येथून त्यांना आपल्या कारमध्ये घेतले त्यानंतर सर्वजण गवाण फाटा पनवेल मार्गे जेजुरीच्या दिशेने निघाले होते त्यांची कार जे पनवेल मार्गावरील साई ढाब्याजवळ आली असताना पनवेल जैन पीटीकडे जाणारी इनोवा कार रस्ता दुभाजक तोडून पाटील कुटुंबियांच्या ब्रिझा कारला समोरून धडकली या भीषण अपघातात ब्रिजा कारमधील प्रीती पाटील प्रवीण पाटील नारायण थोटे सुप्रभा मुलगा सर्वम तसेच चालक सूरज मात्रे असे सर्व जखमी झाले त्यामुळे पोलिसांनी त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले मात्र यातील नारायण थोटे यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला त्यानंतर या अपघातात गंभीर जखमी असलेले प्रवीण पाटील यांचा देखील एकोणीस जून रोजी पहाटे मृत्यू झाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत नाही तोच त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा सर्वम याचा देखील काल सायंकाळी अपोलो हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला त्यामुळे या अपघातात प्रीती पाटील यांचे वडील पती आणि मुलगा अशा तिघांचा मृत्यू झाला आहे या अपघातात ब्रिजा कार चालक सूरज म्हात्रे गंभीर जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली या अपघातात इनोव्हा कार चालक यशराज सिंह गुरुपाल सिंह मथारू सुद्धा जखमी झाला असून त्याला कामोठी येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र तो जखमी असल्याने त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट